दरम्यान ज्या गाडीमध्ये बाबा सिद्दीकी प्रवास करत होते आणि हा संपूर्ण घटनाक्रम नेमका काय आहे याचा आढावा घेतलाय गणेश ठाकूर यांनी। सध्या त्याच रेंज रोवर गाडीजवळ आहे ज्यामध्ये बाबा सिद्दीकी प्रवास करत होते किंवा बाबा सिद्दीकीवर हल्ला झाला। या गाडीवरती एक राउंड एकूण 5 राउंड फायर केले गेले, 2 गाडीला लागले, त्यातली 1 राउंड इकडे आहे। 3 गोळ्या बाबा सिद्दीकीला लागल्या आहेत, ज्यामध्ये 1 त्यांच्या बॉडीतनं आरपार गेली ज्यामुळे त्यांची मृत्यू झाली आणि या गाडीमध्येच त्यांना लीलावती रुग्णालयात आणलं गेलं। इथं त्यांच्या रक्ताचे दाग आपण इथे पाहू शकतो। या गाडीत त्यांना आणलं गेलं होतं आणि रुग्णालयात आणण्याआधीच त्यांची मृत्यू झाली असं बोललं जात आहे। डॉक्टरांनी त्यांना आताच सांगितलं की त्यांना आम्ही रिव्ह्यू आणि रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला। इथं मागेही दाग आहेत रक्ताचे आणि चष्मा आहे, बहुधा हा चष्मा बाबा सिद्दीकी यांचाच आहे कारण तशाच प्रकारचा चष्मा ते वापरायचे। आता तुम्हाला मी घटनाक्रम सांगण्याचा प्रयत्न करतो। झालं काय, 9 च्या सुमारास बाबा सिद्दीकी जिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमधून बाहेर पडत होते। दोघे जिशान आणि बाबा या गाडीतनं घरी जाणार होते किंवा दुसऱ्या ठिकाणी जाणार होते, पण त्याच वेळेला बाबा सिद्दीकी गाडीत बसताना जिशानला एक कॉल आला आणि त्या कॉलमुळे बाबा सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी गाडीत बसले आणि जिशान सिद्दीकी जे आहेत ते गाडीच्या बाहेर आले। पण त्याच वेळेला 9 च्या सुमारास ही घटना घडली आणि त्यावेळेला अनेक कार्यकर्ते तिकडे होते, त्या कार्यकर्त्यांसोबत बाबा सिद्दीकी बातचीत करत होते। अचानक तिथं एक स्फोट झाला अशी माहिती मिळते, त्यामध्ये धूर येऊ लागला, त्या धुरामुळे लोकांना त्रास झाला आणि प्रचंड धूर होता। लोकांना असं वाटलं की तिथं दुर्गा मातेचा एक मिरवणूक जात होती तर त्या मिरवणुकीतील लोकांनी फटाके फोडले असतील, पण तसं नसताना किंवा तसं नव्हतं, कारण त्या स्फोटानंतर जो धूर झाला त्यानंतर अचानक 3 राउंड फायर करण्याचा आवाज आला। 3 राउंड फायर ऐकून लोक धुरातनं तिथं गाडीपर्यंत पोचले, तिथे आणखीन 2 राउंड फायर केले गेले ज्या गाडीवर बसले, कारण बाबा सिद्दीकी गोळी लागल्यानंतर गाडीत जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, पण गाडीत बसल्यानंतर त्यांना 2 राउंड इथं या गाडीवर त्यांचे बसले। त्यानंतर हे तिघे पळून जात होते, लोकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, आरडाओरडा झाली आणि काही अंतरावरतीच मुंबई पोलिसांचा बंदोबस्त होता। त्या बंदोबस्तामधील उपस्थित अधिकारी आणि अंमलदार यांनी तो आवाज ऐकला आणि 3 लोक पळून जातात हे पाहिलं, त्यांच्या मागे लोक पळतात हे पाहिलं। या तिघांना पकडण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी केला, त्यामधील 2 जणांना पकडण्यात यश मिळालं, 3रा पसार होण्यात यशस्वी झाला, त्याच्या मागे आता पोलीस आहेत। पण यामागे आता अशी माहिती मिळते की SRAचं डिस्प्यूट होतं, बँड्रामधील एक SRA स्कीममुळं बाबा सिद्दीकींची काही लोकांसोबत वादविवाद होते, त्यांनाच ही सुपारी दिली असं कळतं आहे, म्हणून हे सुपारी देणारे कोण, याचे मास्टरमाइंड कोण, याबद्दल चौकशी केली जाते। 3रा आरोपीच्या मागे पोलीस आहेत, लवकर त्याला अटक करण्यात येईल। 3रा आरोपी अटक झाल्यानंतरच या हत्या संदर्भातली सगळी माहिती मिळू शकेल। 2 शूटर यांनी कबुली दिली आहे की त्यांना पैसे दिले गेले होते, 25 दिवसांपूर्वी ते मुंबईत आले होते, त्यांना कितीची सुपारी दिली याबद्दल स्पष्टता नाही, पण एक हरियाणातला, एक UPतला आहे, एकाचं नाव शिवा आहे असं त्यांनी सांगितलंय। त्यांच्याकडनं जी माहिती मिळणार त्या आधारे पोलीस पुढील चौकशी करतायत आणि उद्यापर्यंत एक स्पष्टता येईल की या हत्येमागे कोण आहेत, मास्टरमाइंड कोण आहेत आणि त्यांनाही अटक करण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करणार आहे। कॅमेरामॅन प्रशांत मानेसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।